शहर की ताजा तरीन खबरों के लिए सब्सक्राइब कीजिए EW नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। नवी मुंबई मनपा चुनाव पर शिवसेना को और बड़ा झटका देते हुए घनसोली की शिवसेना नगर सेविका कमल पाटिल, नगर सेवक प्रशांत पाटिल और नगर सेविका सुवर्णा पाटिल ने पार्टी के अंतर्गत गुटबाजी से तंग आकर इन माँ बेटे और बहू ने अपने नगर सेवक पद का इस्तीफा आज नवी मुंबई मनपा आयुक्त अन्ना साहिब मिसाल को सौंपा। इस दौरान जिलाध्यक्ष रामचंद्र घरत, पूर्व सांसद संजीव नाइक, पूर्व विधायक संदीप नाइक भी उपस्थित रहे। घनसोली के कद्दावर नेताओं के इस निर्णय से शिवसेना के खेमे में हड़कंप सी मची है। बहरहाल इससे पहले तुर्भे के राजेश शिंदे ने शिवसेना का साथ छोड़ा था। जिलाध्यक्ष रामचंद्र घरत ने कहा कि आने वाले समय में और भी नगर सेवक BJP में शामिल होंगे। प्रशांत पाटिल आणि त्यांचे दोन नगरसेवक अशा प्रकारे तीन नगरसेवक आमच्या पार्टीमध्ये आज येण्याच्या पावित्र्यात आहेत। त्यांनी आज रिझाइन दिलेले आहे। प्रशांत पाटिल यांच्या येण्याने जवळजवळ मला वाटते आजूबाजूचा दाव वाढला, आम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे। आणि खरंच शिवसेनेच्या माध्यमातून अजून काही लोक येऊ घातलेत, पण आम्ही चांगल्या लोकांचाच विचार करतोय, चांगल्या लोकांनाच घेतोय। त्यातले प्रशांत पाटील आणि त्यांचे तिन्ही नगरसेवक अतिशय उत्तम दर्जाचे नगरसेवक आज आमच्या पार्टीमध्ये आल्याबद्दल मी प्रशांत पाटील असेल त्यांच्या दोन्ही नगरसेवकांचं उलटं अभिनंदन करतो की त्यांनी आमच्या पार्टीमध्ये येऊन चांगलं कामासाठी पूर्ण येणाऱ्या काळामध्ये एक चांगलं काम त्यांच्या हातून होईल असं मला वाटतं। आणखीन कुठेतरी भरती, मेगा भरती ज्याप्रमाणे म्हटलं जातं, आता BJP मध्ये अजून असे प्रवेश आणि शिवसेनेला अशा प्रकारचे धक्के पाहायला मिळणार आहेत? हो, अजून काही लोक आमच्या संपर्कामध्ये आहेत, पण आम्ही आमचं त्यांचं असणारं काम, ते कशा प्रकारे लोक आहेत, लोकांचं हे सगळं बघूनच त्यांना निवडून करून त्यांना घेणार आहोत। कोणालाही आम्ही अशा प्रकारचे प्रवेश देणार नाहीत, एक चांगल्या लोकांचा प्रवेश निश्चित आम्ही देऊ। खऱ्या अर्थाने कमलताई या सन्माननीय दादा गणेश नाईक साहेबांच्याच आधिपत्याखाली पूर्वीपासून वावरल्यात, आणि त्यांचं खरंच पूर्वीपासून त्यांचं मन तिथं लागत नव्हतं, त्यांना नाईक साहेबांच्याच आधिपत्याखाली राहायचं होतं। आणि खरंच मला वाटतंय कमलताईनेच प्रशांत दाने वगैरे सगळ्यांना समजवून आमच्या पार्टीमध्ये पुन्हा प्रवेश करण्याचं ठरवलं, आणि कमलताईंचं मी यथेच्छ स्वागत करतो की अशा अनुभवी नगरसेविका आमच्या पार्टीत आल्या। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।